अतिशय दुःखद प्रसंग झालेला आहे. रुद्रा बैल आपल्यातून सोडून गेलेला आहे. नक्की काय झालं ह्या बैलाला? एक चांगला पाळणारा बैल. काय नक्की बैलाला काय झालं? बैलाला काही झालेलं नव्हतं. बैल मुंबईवरून आला 2 दिवस झाले. बैल व्यवस्थित फ्रेशमध्ये सकाळचा व्यायाम असतो, व्यायामाला बैल मिळाला. बैल व्यायामाला मिळाला, 100 फूट गेला की बैलाचं अंग थरथर कापलं आणि बैलाने अंग टाकून दिलं. काही त्याला अडचण झाली नाही. अंग टाकून दिलं तर अटॅकचा प्रॉब्लेम झाला. अटॅक कशामुळे अटॅक आला? काय तुम्हाला नाही कशामुळे येऊ शकतो हे सांगू शकत नाही. बैल आजारी नव्हता, काय नव्हतं, काही प्रॉब्लेम नव्हता बैलाला. पण अटॅक कशामुळे आला हे आपण सांगू शकतो. डॉक्टर आले, डॉक्टरने चेक केला, डॉक्टर म्हणले संपले. बर. आणि म्हणजे ह्याचं वय किती होतं, कशा पद्धतीनं काय? बैलाचं वय लईतलं बघा, आत्ता मारुती 3.5 वर्ष बैलाचं वय असेल. 4 दाती बैल होता आणि त्याची आत्ता सरासरी मुंबईला जायच्या आधी लगातार 10 ते 12 फायनल 1-2 नंबरचा झाल्या. दोन्ही खांदी पब्लिकचा बैल. जितू शेठ लेंगरेकर, विनायक शेठ लेंगरेकर, सुशांत शेठ मारडी, बाबू पैलवान चंचळी यांचा रुद्रा. दोन्ही खांदी पब्लिकचा बैल. बरं. सकाळी व्यायाम ज्यावेळेस करत होता त्यावेळेस झालं? हां, व्यायामाला 100 फूट मिळाला की बैलाचा प्रॉब्लेम तो झाला जागेवरती. त्याला रोजचा व्यायाम असतो. मुंबईवरून आलेलं का बैल? मुंबईवरून येऊन बैलाला आजचा 3रा दिवस होता. 2 रात्री 1 दिवस बैल आराम केला, खाल्लं बिल्लं, उड्या बिड्या मारल्या, मस्त बैल फ्रेश होता. पुशेगावच्या मैदानासाठी आणलं होतं. पुशेगावच्या मैदानासाठी आणलं होतं. मित्रांनो, पुढचा जो अंत्यविधीचा कार्यक्रम होईलच, बैलाच्या काय आठवणी सांगाल की आत्ता उभ्या राहिल्याच्या आठवणी सांगाल एवढ्या कमीच आहेत. आम्ही घरातल्या माणसापेक्षा बाहेरच्या माणसांचं इतकं प्रेम आहे बैलावरती. सगळ्याच्या डोळ्यामध्ये आश्रित आत्ता, कारण त्यांना इतकं दुःख झालं आहे की माणूस जरी गेला तरी एवढं दुःख होत नाही, एवढं बैल गेल्यानंतर दुःख झालेलं आहे. आज त्यांच्या घरातली पोरं, फॅमिली टोटली सगळी आज दुःखात आहे. रुद्रात कुठलं पारितोषिक तुम्हाला आठवते आज? आम्हाला कोरेगाव महाराष्ट्र चॅम्पियन पारितोषिक आठवते. पब्लिकनं त्यांनी 2 नंबर झाला, पण पब्लिकवरनं पळून फायनल करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 1 नंबरचं पारितोषिक चेंडूभर केलेलं नारायणपूरला आदत आदतमध्ये. आणि ओपनमध्ये बी खेळलेला आहे. बिंजोड मुंबईमध्ये गाजवलेले आहेत. आत्ता मुंबईमध्ये 4 दिवसापूर्वी बिंजोड करूनच आला ते. मित्रांनो, रुद्रा बैल गुलाल घेत होता, तुम्ही बघताय त्याच्या पाठीवर गुलाल आहे. अशा परिस्थितीचा गुलाल कुठल्याही बैलावर येऊ नये, पळून गुलाल यावं असं प्रत्येक मालकाची इच्छा असते. तर रुद्र आपल्यात नाही, त्याच्या जो पुढचा प्रवास आहे अनंतातील, तिथं त्याच जोशात त्यानं पळावं आणि तिथं आपली मनं जिंकावी सगळ्यांची, त्या तिथं अशी प्रार्थना करतो. जिथं कुठं असेल त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. खाली खाली ठेव रे, खाली खाली बैलाच्या मातीसाठी गावकरी जमा झाले चंचळी गावातले सर्व ग्रामस्थ.
सगळे ग्रामस्थ दुःखाची म्हणजे आपण सावट आहे गावात. हो बघितलंय का पळताना रुद्रा? बघितलंय. काय भावना आहेत? काय बैल चांगला होता, ते आजारी असल्यामुळे थोडा अटॅक आला त्याला सकाळी. रुद्रा इथं आल्यापासून त्यांनी सगळ्याला वेड लावलं. रुद्राला आम्ही आपल्या मुलासारखं सांभाळलं, परत माझ्या लहान मुलाला पण त्याचं खूप वेड. तो मुंबईला गेलं की सदरा रुद्रा रुद्रा करत असत. रुद्राला भाऊजींनी इतकं म्हणजे मुलाच्या पेक्षा पण जास्त सांभाळलं, त्याला जीव पण लावला. आज तो आमच्या ह्याचं नाही तर आम्हाला सगळ्याला त्याची आठवण येते. रुद्राविषयी ज्या सगळ्या आठवणी अशा जपून ठेवण्यासारख्याच आहेत, कारण आम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्रात असा काही गंधच नव्हता. पण हा बैल आमच्या दावणीला इथं आला आणि काय लढा लावून गेला, आम्ही प्रत्येक आड्यात त्याच्यासाठी हजर राहायचो. गुलाला सतत असायचा, तर तो गुणवंत कोणाला मारत नव्हता, कोणाच्या अंगावर धावून जात नव्हता, त्याला कधी मारायला लागत नव्हतं. पळण्यासाठी झोपायच्या अगोदर इतकी तयारी करायला लागतो. आणि दुसरी गोष्ट, मला स्वतःला त्याचा असा अनुभव आहे, बैलगाडी क्षेत्रात मला कसलाही गंध नव्हता. मी कायमस्वरूपी मुंबईला नोकरीला असलेला माणूस, पण ह्या बैलाबरोबर माझं काय नातं असं झालं की ह्याच्यामुळं मी बैलगाडी अड्ड्यात जायला लागलो. त्याच्यातनं मला मी त्या व्यवसायात शिरलो. हा बैल जिथं असेल तिथं मी माझं हॉटेल स्वतःचं खोललेलं आहे. माझा हॉटेल व्यवसाय मी बैलगाडी अड्ड्यातच ह्या बैलगाडी शौकीनांच्यासाठी सेवा पुरवतो. मग त्या बैलाला आत्ता मुंबईला गेला होता पळायला, चार बिनजोड केल्या. तिथं मुंबईत जरी बैलानं बिनजोड शर्यती जिंकल्या, तर इथं आमच्या गावात आमच्या अभिमानानं स्वाभिमानानं छाती फुलून यायची. आणि बैलाचा गुलाल आमच्यासाठी नुसता गुलाल नव्हता, आमचा स्वाभिमान होता. आठवणीत अशा आहेत की जीवाला चटका लावून गेला. आज सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू, कुटुंबातला एकही मेंबर असा नाही की तो रडला नाही. इथं पोरं सहकारी सगळे, गावातली सगळी म्हणजे तरुण वर्ग म्हातारी, बैल ज्या दिवशी आला होता त्या दिवसापासून आज तो गेला त्या दिवसापर्यंत अशी कोणी व्यक्ती नाही की त्याला वळून बघितलं नाही म्हणून.